पुरंदर विमानतळासाठी जागेचं अधिग्रहण करा असे आदेश आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। एमएडीसी एमआयडीसी या विमानतळाचा विकास करणार आहे। प्रवासी सुविधा तात्काळ निर्माण करा असे निर्देश देखील उपमुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेत। पुरंदर विमानतळासाठी एमएडीसी ने तातडीने जागेचं अधिग्रहण करायचे आदेश देण्यात आलेत। सर्व परवानग्या प्राप्त झाल्यात तीच जागा निश्चित करा। प्रवासी सुविधा तात्काळ निर्माण करा असे निर्देश देखील फडणवीसांकडून देण्यात आलेत। गणेश कवडे यांचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। गणेश नेमके काय काय निर्देश देण्यात आले, तुमच्याकडे काय अधिकचे तपशील? नक्कीच, महाराष्ट्र विमान विकास प्राधिकरणाची आज अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आणि विमान प्रवासाला कशा पद्धतीने चालना देता येईल यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे तो घेतलेला आहे। पुरंदर विमानतळ असेल यासाठी जी जागा लागणार आहे ती जागा आहे अमृत नोनी पॉवर प्लस। यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो। माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस अकॉर्ड करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। या सगळ्या ज्या परवानग्या आहेत त्या परवानग्या देखील प्राप्त झाल्या, त्यामुळे एमआयडीसी असेल आणि एमएसआरडीसी जे आहे संयुक्त विद्यमाने ही सगळी जागा आहे ती लवकरात लवकर ताब्यात घेऊन याचा विकास आहे तो करण्यात येणार आहे। त्यामुळे कुठेतरी विमान जी सेवा आहे यासाठी प्रगती मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे कारण की लवकरात कशा पद्धतीने पोहोचता यासाठी हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। निश्चित गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशीलांबद्दल। लोकसभेत आमची ऑफर का स्वीकारली नाही हे आधी सांगा असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना प्रतिसवाल केला। वंचित बहुजन आघाडीशी युती करण्याबाबत राष्ट्रवादी तयार असल्याचे संकेत अजित पवारांनी नुकतेच दिले होते। त्यावर बोलताना प्रकाश आंबेडकरांनी नो कॉमेंट्स असं उत्तर दिलं, तसंच लोकसभेत आमची ऑफर का स्वीकारली नाही असा सवालही केलाय। अनेकांच्या बरोबर आम्ही अनेकदा एकत्रपणे आघाडी करून निवडणुका लढवल्या, म्हणजे आठवले साहेब तर अलीकडे ते तिकडं मंत्री होईपर्यंत आमच्याबरोबरच आघाडी असायची आणि तशा पद्धतीनं प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बरोबर पण प्रयत्न आमच्या त्या वेळेसच्या वरिष्ठ म्हणजे आता आर आर पाटील हयात नाहीत परंतु आर आर पाटलांनी आंबेडकर साहेबांच्याबरोबर चर्चा केलेली मला चांगली माहिती आहे, आरांनी मला माहिती सांगितली अशा पद्धतीनं, परंतु आम्ही पण त्या संदर्भामध्ये चर्चा करायला केव्हाही तयार आहोत। त्यांनी पहिल्यांदा सांगावे की लोकसभेमधली आमची ऑफर का त्यांनी स्वीकारली नाही त्याचं उत्तर द्यावं पहिल्यांदा। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे